ड्राइवर और क्लीनर वगैरह सबको पकड़ के लेके गए पुलिस स्टेशन में आजाद में। हाँ, जिसने डाला था, जिसने यहाँ पे कचरा डाल के, जितेंद्र आवाज ना, थाने का एमएल एमएलसी है, एनसीसी का, वो वहाँ पे डंपिंग ग्राउंड बन रहा है इसलिए किया क्या ये? अच्छा, असे छोट्या गाड्यांमध्ये आणलं का त्यांनी? नाही, ही गाडी अशीच पुढे आणली त्या गाडी, हा कचरा कशात आणला? असे टेम्पो मध्ये? अच्छा, या गाडीतून आणलं आणि इथे टाकून दिला एकच माणूस आलेला आहे कचरा टाकायला त्या गाडी चालवणार? हो, तिघे पण बंद आहेत पोलीस स्टेशनला, आम्ही हे केलेलं आहे, आजात मिळेल तुम्हाला जे काय पाहिजे हिस्टरीला पोलीस स्टेशनलाच मिळेल आता, आम्ही काही सांगू शकत नाही मॅडम। आम्ही ऐकलं की ते जितेंद्र आव्हाड आले असं त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालं, आम्ही तर बघितलं नाही। बरोबर आहे, सगळ्यात महत्त्वाचं अहो आता सिग्नलला गाडी कशी थांबते, अशा पद्धतीत गाडी थांबले, त्यांनी ब्रेक मारला, उचलले, पलटी झाले, लगेच गाडी पळून गेले, पुन्हा त्याला पकडून बीट मार्शलने आणलेला। मग ही गाडी कुठे पकडली त्यांना? ही बीट मार्शलने पुढे जाऊन पकडून आणलेली आहे गाडी। पुढे जाऊन तुम्ही लगेच फोन केला? अहो, इथे तर सगळे बीट मार्शल, तर कुणाला फोन करणार? आम्ही आता कुणाला फोन करणार सांगा बघू। तुम्हाला जे काय माहिती हवी आहे ना, ती पोलीस स्टेशनला ते तिघे आहेत, तेच सविस्तर तुम्हाला सांगू शकतात कुणी काय केलं त्यांना आणि कसं काय आणलं ते। पण त्यांनी तुमच्या देखत सांगितलं की जितेंद्र आवाज? आमच्या देखत नाही सांगितलं, तिकडे जाऊन सांगितलं, तिकडे जाऊन पोलीस स्टेशन। काय कारण काय असावं? काय काय आपल्याला काय माहिती आता? सकाळी आता काय, आम्ही सिक्युरिटी गार्ड, आम्हाला काय माहिती असतं? गिरवाया वो गाडी को हमने अरेस्ट किया, गाडी को पकड लिया है पाटला करके, बाकी कुछ नहीं। कितने लोग थे? तीन लोग है गाड़ी में। कहाँ से आए कुछ पता चला? वो गोरेगांव से किधर से आए? तो क्या मामला सामने आ रहा अभी तक? जो छोटी मोटी जो कार्रवाई हुई, क्या लगता है कि कौन लोग हैं? अभी देखो, अभी इंक्वायरी चालू है उनका, वो तीनों भी अंदर है, उधर बिठाया है उनको, वो ऑफिसर उनको पूछेंगे, उसके बाद मालूम पड़ेगा। ये कचरा फेंकने के लिए इन पर क्या मतलब कार्रवाई हो सकती है? क्या सजा मिल सकती है? अभी म्युनिसिपैलिटी का कानून अलग है, हमारा पुलिस का कानून अलग है, उसका रूल और रेगुलेशन अलग अलग है। हमारा जो चार्ज होता है वो चार्ज हम मार सकते हैं, और म्युनिसिपैलिटी का जो चार्ज मारने का तरीका है वो तरीके से वो चार्ज मार सकते हैं। मतलब दोनों अलग अलग से? दोनों अलग अलग तरीके से चार्ज मार सकते हैं, कार्रवाई कर सकते हैं। आपका नाम और डिग्री? नाम बताइए। नाम बनकर। बाबा साहब? पूर्ण नाव सांगा ना सर। बाबा साहेब बनकर। किती वाजताची घटना ही? किती वाजता झालं हे? किती वाजता टाकून पळत होते ते लोक? 20 मिनिट। म्हणजे 11:30 दरम्यान का? नाही नाही, 12:00 नंतर। 12:00 नंतर ते लोक येऊन टाकून पळत, गाडी येऊन पळत होते? आपण कुठे होते तेव्हा?
बनकर साहब ये बताएं कितने लोग आए थे और ये कचरा कैसे गिराया गया यहाँ पर, आप उस समय यहाँ पर कितने लोगों को पकड़ा आपने, किसने कचरा गिराया था यहाँ पर? गाड़ी ने देखा, वो गाड़ी को हमने पकड़ा पाटला से। कितने लोग थे वो गाड़ी में? वो नहीं देखा, वो नहीं देखा। कितने लोगों को पकड़ा है आप लोगों ने? 3 लोगों को। कुठे कुठे नेले त्यांना? आजाद मैदान पुलिस स्टेशन। केस रजिस्टर होते का त्यांचे? नहीं नहीं, अभी इन्क्वायरी चल रही है। इन्क्वायरी क्या नाम आ रहा है? जितेंद्र अवार्ड के लोगों ने कचरा गिराया, ऐसी कोई बात सामने आई अभी तक? ये लोग बोल रहे हैं अभी तक तो नहीं, इंक्वायरी चालू है उनका। वो पुलिस स्टेशन में 3 लोग भी आदमी हैं। उन लोगों ने बोला कि जितेंद्र अवार्ड ने कहा था ऐसा कचरा गिराने के लिए, इस तरह की बात सामने आई अभी तक? अभी तक वो खड़े है ऐसा ही है, उसको पूछा नहीं, वो अभी ऑफिसर लोग पूछेंगे। जितेंद्र अवार्ड का नाम आ रहा है, उन्होंने खुद कबूल किया कि कचरा मैंने गिरवाया है, तो क्या उनके ऊपर भी कोई कार्रवाई होगी? अभी वो ड्यूटी ऑफिसर का काम है, वो जबरदस्ती ने गिरवाया होगा तो उनके ऊपर कार्रवाई हो सकती है। अपनी नाइट ड्यूटी होती गई थे? मैं अभी नाइट ड्यूटी में। आपका नाम क्या है सर? मैं कोलेकर। पूर्ण नाम? हरिचंद्र कोलेकर। आणि नाइट ड्यूटी बीएमसी चे काय डेजिग्नेशन आहे तुमचं? जुनियर ओवरशीर माझं। काय आहे ही घटना, कधी घडली, कोणी केलं आहे? आम्हाला काहीच माहित नाही, आम्ही तिकडे असतो, आमची चौकी असते ना नॉर्थला, म्हणजे मेट्रोच्या इकडे एमजी रोडच्या समोर, तिकडनं तुम्हाला बोलवलं का? तिकडून मी आता मला मेसेज आल्यानंतर मी आलो इकडे। अच्छा, पण हे काय कोण आहे, कधी झालं हे, काय काय कल्पनाच नाही आपल्याला? किती वाजता झालं हे? मी आता 12:30 मला फोन आला। फोन आला काय? आणि मग त्या तिघांना अरेस्ट केली का? असे समजते, मला काय अजून एवढं क्लिअर नाही। उद्या काय ह्याच्यावर काय निर्णय? त्याच्यावर काय साहेब, आमचं काम आम्ही करून घेणार, स्वच्छता ठेवायचा। राजीव साहेबांना कळवलंय काय? बरं, राजीव साहेबांना आमच्या मी हेडला कळवलं। आमच्या कोण आहेत ते? आमचे हेड सुपर असिस्टंट हेड सुपरवायझर कमले साहेब। कमले साहेब, मग ते येणार आहेत इथे? त्यांना मी इन्फॉर्म केले, आता मी साफ करून घ्या म्हणून सांगितले त्याने। बरं, साफ करून घेतो आता, काहीतरी केलंच पाहिजे। ओके, थँक्यू।